खासदार राजीव सातव यांना साश्रू नयनानं निरोप देण्यात आला. विविध मंत्र्यांसह काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी होती. हजारोच्या संख्येनं कार्यकर्त्यांची देखील हजेरी होती. खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावरती शासकीय मानवंदना देत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी कळमनुरी येथील त्यांच्या कोहिनूर या निवासस्थानी राजीव सातव यांच्या कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी रिघ लावली. सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. हजारो कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. काँग्रेस पक्षातील सर्व खासदार सातव यांच्या पाश्चात त्यांची आई रजनीताई सातव, डॉक्टर प्रज्ञाताई सातव, मुलगा पुष्कराज, मुलगी राजनंदिनी यासह सातव कुटुंबियांचं यावेळी सांत्वन करण्यात आलं. यानंतर खासदार राजीव सातव यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. मुलगा पुष्कराज यांनी खासदार सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. तरुण सहकारी संघटनेच्या माध्यमातून राज्य पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत उत्कृष्ट काम करून दिग्दिन पार पाडलं आणि महत्वाची पदं उठवली. विधानसभेमध्ये आमदार म्हणून याच मतदारसंघातून चांगल्या मताची कॅम घेऊन केलं. लोकसभेवर मिळून मैसूर लोकसभेमध्ये चांगल्या मताची कॅम नांदेड आणि हिंदू मतदारसंघातून जागा निघू शकतो माझ्या स्मरणामध्ये आहे. सभागृहामध्ये अतिशय अभ्यासू आणि काम करणारा असा हा सहकारी आज आम्ही गमावलेला आहे. राहुलजींचा, सोनियाजींचा, प्रियंकाजींचा अतिशय जवळचा असा हा कार्यकर्ता जी राष्ट्रीय पातळीवर घरी उंची गाठली आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या चांगल्या पद्धतीने पार पडल्या हे आमच्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे. आणि त्यामुळे आजचा हा निरोप देत असताना मोठ्या जड अंतर करणारे अतिशय अकाली निधन झालं असंच म्हणावं लागेल. एवढ्या कमी वयामध्ये आजचा हा प्रसंग हा ओढवलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे. मी साईं सासूसाईंना, त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना सर्वांना या ठिकाणी विनंती करू की आपण जे घडलं पाहिजे आम्ही सर्व आपल्या दुःखामध्ये मनापासून सहभागी आहोत. ईश्वर आपल्याला ही सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर करताना त्याचा शक्ती देऊ आणि राजीवच्या आपल्याला शांती लागू ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो. जय गुरुजी. ओबीसी समाजात आणि युवकांची चिंता असलेला हा कार्यकर्ता आज आपल्यात नाही तर निस्तम आपल्या हिंगोली जिल्ह्याचंच नुकसान नाही तर आपल्या महाराष्ट्राचं नुकसान. जे आमचा युवा नेता उद्या या देशाचं नेतृत्व करणारा आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा ठरला आहोत. पण या दुःखद घटनेमध्ये प्रतिनिधी संजय शितळे, न्यूज 24, कळमनुरी.